सरकारनामाच्या या स्नेहमेळाव्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावलेली आहे. अर्थात हडपसर विधानसभा मतदारसंघाशी रिलेटेड असलेल्या अनेक क्षेत्रातील व्यक्ती या ठिकाणी येऊन गेल्या आहेत. आणि अशीच एक व्यक्ती आपल्यासोबत आहे, अर्थात रुपेशजी तुपे, 17.5 नळी या गावचे ते माजी उपसरपंच. पण 17.5 नळी हे जे गाव, जेव्हा जी 11 गावं महापालिकेत समाविष्ट केली गेली त्यावेळी त्या गावाला त्या ठिकाणी घेतलं गेलं महापालिकेत. पण महापालिकेत घेतल्यानंतर आम्हाला का घेतलं गेलं असं म्हणून डोक्यावर हात मारायची वेळ आलेली आहे. कारण की त्या ठिकाणी अमिनोरासारखं त्या ठिकाणी पार्क असेल किंवा सुझलॉन प्रकल्प असेल, सिरम इन्स्टिट्यूट म्हणजे जागतिक कीर्तीची सिरम इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी आहे, पण या गावचा विकासही नाही. आणि त्याचबरोबरीनं बरोबरीनं जर विचार केला तर इलेक्शन म्हणजे निवडणुका देखील रखडलेल्या आहेत. त्यामुळे नेमकं गावकऱ्यांनी करायचं काय, निधीचा मुद्दा आणि विकासाचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे. रुपेशजींना मी याच संदर्भात विचारणार, पण प्रथमतः सरकारनामातर्फे रुपेशजींना खूप खूप शुभेच्छा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. रुपेशजी काय सांगता येईल, काय परिस्थिती आत्ता 17.5 वेळीची? नमस्कार. सरकारनामा व सकाळ समूहासच्या आज स्नेहमेळाव्याच्या माझ्या मनपूर्वक शुभेच्छा, तसेच नवीन वर्ष देखील हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 17.5 नळी गाव हे पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होऊन जवळपास 6 ते 7 वर्ष झाले. गाव तसं सदन होतं आमची ग्रामपंचायत. तुम्ही आत्ता म्हणल्याप्रमाणे सिरम इन्स्टिट्यूट असेल, अमेनोरा सिटी असेल व विविध प्रकारची मोठी मोठी बिल्डरांची स्कीम 17.5 नळी भागामध्ये चालू होत्या. त्यामुळे 17.5 नळीला उत्पन्न खूप होतं. 17.5 नळी गावचं उत्पन्न जवळपास 17-18 कोटी रुपये वार्षिक होतं. व आत्ता महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होऊन 7-8 वर्षामध्ये महानगरपालिकेने 120 कोटीच्या जवळपास आमचा गावातनं निधी कलेक्ट केला असं टॅक्सच्या स्वरूपात. व त्या मनाने खर्च करायचा म्हणलं तर 7-8 कोटी रुपयाच्या आसपास म्हणजे बोटाऊ मोजण्या इतका खर्च केलेला आहे. त्यामुळे खूप अडचणी होतात काम करण्यासाठी. एकंदरीतच हा सगळा जो विषय आहे की निधीच नसेल तर निधी अवस्था खूप अडचणी होतात काम कर. अच्छा, म्हणजे शिल्लक काम घेऊन जायचं म्हणलं तरी त्याला खूप वेळ लागतो. म्हणजे ड्रेनेजची समस्या असेल, रोडची समस्या असेल किंवा विद्युत लाईटची समस्या असतील. पाण्याची खूप मोठी समस्या आता आमच्या गावाची होती, खूप वर्षापासून रखडलेली स्कीम होती. मी यासाठी सकाळ उठतो समूहाला व खास करून आमचे मार्गदर्शक मित्र कृष्णकांत कोबल सरांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि त्यांनी याच्यासाठी आवाज उठवला व ती बातमी मागच्या 15 दिवसापूर्वी लागली व त्या बातमीचा एवढा मोठा इम्पॅक्ट झाला की एक हार्डली 5-6 दिवसामध्ये काम चालू झालं व आता ते जवळपास काम कम्प्लीट होत आलेले आहे. व मला अशी आशा आहे की येत्या 15 ते 20 दिवसामध्ये पाण्याची स्कीम पूर्ण होऊन 17.5 नळी गावाला कमीत कमी पाणी पुरवठा तरी सुरळीत होईल एवढी एक मी अपेक्षा बाळगतो. नक्कीच, म्हणजे पाणी पुरवठा तरी सुरळीत व्हावा अशी अपेक्षा देखील 17.5 नळी गावच्या उपसरपंच माजी उपसरपंचांनी केलेली आहे. पण ती पूर्ण करण्यासाठी आणखी किती दिवस वाट बघावी लागेल याचं उत्तर मात्र अजूनही कुणाकडे नाही आहे. अर्थात सरकारनामातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि सरकारनामाशी संवाद साधल्याबद्दल रुपेशजी धन्यवाद. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.